विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच पक्षांनी तयारी केली आहे। या निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही, तरीही जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीच उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला। त्या पाठोपाठ असंख्य कार्यकर्ते प्रवेश करताना दिसत आहेत। असलम जागीरदार त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला। गेल्या निवडणुकीत सुधाकर भालेराव हे भाजपाकडून उमेदवार असल्यानं मुस्लिम गट नाराज होता, पण याच वेळेस शरदचंद्र पवार चंद्र गटामध्ये प्रवेश केल्यानं असलम जागीरदार त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते दररोज पक्ष प्रवेश करत आहेत। याचा येता निवडणुकीत सुधाकर भालेराव यांना नक्कीच फायदा होईल। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सलीम शेख, लातूर। लाखो किरणांनी उजळल्या दिशा, घेऊन नवी उमेद, नव्या आशा, होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा। विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिवाराच्या वतीनं बळीराजाला व लातूरकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, पंडित देसाई कार्यकारी संचालक व श्रीशैल्य उटगे व्हाईस चेअरमॅन।